एक 2018 रोजी नागपूर शहरात एक मोठं हत्याकांड ज्यामध्ये एका 56 वर्षाच्या वयस्क स्त्रीचा आणि एका 1.5 वर्षाच्या लहानशा मुलीचा खून करण्यात आला. या दुहेरी हत्याकांडामध्ये एकूण तपासानंतर 4 आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी 3 हे वयस्क होते आणि एक हा एक विधी संघर्षग्रस्त बालक होता. त्यामुळे या 3 आरोपींविरुद्ध सेशन्स कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली व कायद्याच्या प्रावधानाप्रमाणे जो विधी संघर्षगत बालक होता त्याच्याविरुद्ध बाल न्यायालय न्यायमंडळ जे असते त्यामध्ये त्याच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली. परंतु देशामध्ये निर्भया हत्याकांडानंतर बरेचसे हत्याकांड झालेत, त्यामध्ये शक्ती मिलचा रेप केस असो, हाथीगावची केस असो किंवा चंदीगडचं अपहरण आणि अपहरणाची केस असो आणि झाबुआतील खून प्रकरण असो, यामध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलांनी हे खून केल्याचं निष्पन्न झालं किंवा त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि वयाचा आधार घेऊन 16 ते 18 वयोगटातील हे मुले असे भयंकर गुन्हे करूनही त्यांना जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंतची सजा होऊ शकत होती. त्यामुळे सन 31 डिसेंबर 2015 रोजी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली आणि 1 जानेवारी 2016 पासून या सुधारणेनंतर या 16 ते 18 वयोगटातील जे हिनियस प्रकारचे क्राईम असतात त्यामध्ये सम्मिलित असलेल्या असणाऱ्या लहान मुलांच्या केसेस ह्या विद्यमान सेशन कोर्टात चालवाव्या व त्यांना वयस्क आरोपींप्रमाणे त्याचे केस चालवून त्याचा निकाल देण्यात यावा असे प्रावधान करण्यात आले. त्यामुळे या सदरू घटनेत कांबळे हत्याकांडामध्ये सुद्धा याचे जे तपासी अधिकारी होते यांनी तसा अर्ज विधी न्यायमंडळ यांच्याकडे केला, पण विधी न्यायमंडळाने त्याचा पूर्ण विचार न करता त्यांच्या कायद्याच्या प्रोव्हिजन्सप्रमाणे ज्या ज्या अटी त्यांना लागतात त्याची ती बाब न तपासता तो अर्ज नामंजूर करून त्या सदर विधी संघर्षगत बालकाची केस ही बाल न्यायालयातच चालेल असा निर्णय दिला. त्यामुळे आम्ही त्या बाल न्यायालयाच्या ऑर्डरला सेशन्स कोर्टात चॅलेंज केलं आणि सेशन कोर्टासमोर आम्ही हे सेशन्स कोर्टाला सिद्ध करून दाखवलं की यामध्ये 302, 364, 304, 120 ब, 201 भारतीय दंडविधान आणि सेक्शन 3 अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार चार्जशीट दाखल करण्यात आले आहे आणि या संपूर्ण केसमध्ये जो विधी संघर्षगत बालक होता त्याचा संपूर्ण सहभाग त्या केसमध्ये आहे आणि हे आम्ही न्यायालयाला सिद्ध पटवून दिलं. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या, जो परिस्थितीजन्य पुरावा किंवा चार्जशीटमध्ये जे एव्हिडन्स याच्याविरुद्ध अवेलेबल होते ते सर्व एव्हिडन्सचं अवलोकन करून आणि आमचं आर्ग्युमेंट ग्राह्य धरून सेशन्स कोर्टाने असा आज निर्णय दिला की ह्या सदरहू जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे याच्याविरुद्ध भरपूर पुरावा उपलब्ध आहे आणि त्याला ही घटना करतेवेळी किंवा हा क्राईम करतेवेळी संपूर्ण कायद्याचं ज्ञान होतं, त्याला त्या कायद्यात होणाऱ्या घटनेचे परिणाम काय होऊ शकतात याची पूर्ण जाणीव होती, त्याची बौद्धिक आणि मानसिक आणि शारीरिक क्षमता पूर्ण चांगली होती गुन्हा करतेवेळीस. त्यामुळे ही केस अगदी सेशन्स कोर्टामध्ये चालण्या योग्य आहे म्हणून सेशन्स कोर्टाने आमच्याविरुद्ध आमचे अपील मंजूर केली व हे आता जो विधी संघर्षगत बालक आहे त्याची केस ही 17 न्यायालयात वयस्क म्हणून चालेल.